सावधान श्रीरामपूरकरांनो, आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती आली आहे। ती म्हणजे श्रीरामपुरात पुन्हा एक नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्या संदर्भातील। श्रीरामपूर हद्दीत 22 एप्रिल रोजी पुण्याहून आलेल्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याने श्रीरामपूर शहर व तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। श्रीरामपूर तालुक्यातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या निपाणी वाडगाव या ठिकाणी एक व्यक्ती हा कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आताच हाती आले आहे। या संदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन शिंदे यांनी देखील दुजोरा दिला आहे। एक 38 वर्षीय ग्रामीण भागातला युवक जो पुण्यामध्ये इंजिनियर आहे, तो एक 2 महिन्यापूर्वी श्रीरामपूरमध्ये आला होता। तदनंतर त्याला क्वारंटाईन पण करण्यात आले, परंतु क्वारंटाईन पिरियड नंतर तो आज पॉझिटिव्ह आलेला आहे। दरम्यानच्या काळात त्याच्या संपर्कातील 8 व्यक्ती यांना आम्ही स्वॅब घेण्यासाठी नगरला पाठवतोय, आणि अजून एक व्यक्ती आहे त्यांचा स्वॅब आम्ही इथं श्रीरामपूरमध्येच घेणार आहोत। परंतु जनतेला सांगायचं असं आहे की क्वारंटाईन पिरियड संपल्यानंतर देखील 1 महिन्याने सदर व्यक्ती पॉझिटिव्ह येतो, त्याच्यामुळं जनतेने अजून खबरदारी घेण्याची गरज आहे। या संदर्भात अधिक माहिती घेतली असता 22 एप्रिल रोजी पुण्याहून आलेल्या व्यक्तीस अशोकनगर येथे 3 मे पर्यंत विलगीकरण कक्षात 14 दिवसांकरिता क्वारंटाईन करण्यात आले होते। दरम्यान 61 दिवसानंतर सदर व्यक्तीला त्रास सुरू झाल्याने त्याने परिसरातील एका खासगी डॉक्टरकडे 21 जून रोजी उपचारासाठी तो गेला होता। 22 तारखेला श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर या ठिकाणी देखील तो गेला असता त्यास अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। 25 जून रोजी सदर व्यक्ती हा कोरोना बाधित असल्याचा अहवाल आल्याने श्रीरामपुरात खळबळ उडाली आहे। कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर प्रशासनाने तत्काळ पॉझिटिव्ह रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या 8 जणांना ताब्यात घेऊन त्यांना स्वॅब घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात हलवले आहे। 61 दिवसानंतर देखील कोरोनाची लागण होऊ शकते, त्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांपासून श्रीरामपूर शहरातील नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे, अन्यथा त्याची मोठी किंमत शहरवासियांना भविष्यात मोजावी लागू शकते। या महत्त्वाच्या बातमीनंतर पुन्हा भेटूया आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींसोबत। तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा। नमस्कार।